माझे नाव नंदिनी पाटील आहे आणि आज मी तुम्हाला फ्लावरचे मंचुरियन बनवून दाखवणार आहे। तर मी तुम्हाला त्याचे साहित्य दाखवते। इथं मी ब्लॅक पेपर घेतले, इथं मैदा, कॉर्नफ्लावर, मिरची, इथं कांदे, ऑनियन घेतले, परत सॉल्ट, इथं लसूण घेतले बारीक चिरून आणि अद्रक आणि मिरची पावडर घेतली आहे आणि इथं फ्लावर घेतले। इथं मी फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत। इथे टोमॅटो केचप आहे, शेजवान सॉस आणि सोया सॉस। मी इथं 1 टेबलस्पून मीठ घेतलं आहे, ते माझ्या फ्लावरमध्ये मी टाकून घेणार आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी वतायचं आहे याच्यात, कारण ते जे पण जर्म्स असतील ते मिठाच्या पाण्यातून निघून जातात। आणि हे मी 10 मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे। इथं मी 10 मिनटासाठी फ्लावर ठेवलं होतं आणि आता मी ह्याला धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने। मी 1 टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे, त्याच्यात मी टाकणार आहे आता फ्लावरमध्ये। आता मी 1 टीस्पून मीठ टाकते याच्यावर आणि ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मी तर 1 टेबलस्पून मैदा घेतला आहे, ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नीट। मी इथे 1/4 कप मैदा घेणार आहे। मी इथं 1/4 कप कॉर्नफ्लावर घेणार आहे। मी इथं 1/2 टीस्पून मीठ घेतलं आहे, त्याच्यात टाकून घेणार आहे। आणि हे ब्लॅक पेपर आहे, ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला। मी इथं मिक्स करून घेणार आहे सगळं साहित्य घेतलेलं आणि याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं गाढच करायचं आहे बॅटर। मी इथे हे जे फ्लावर कट करून घेतले होते ते याच्यात डिप करणार आहे, याची कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। इथं मी तेल गरम करून घेतलं होतं, त्याच्यात आपल्याला हे टाकायचं आहे, हे आपल्याला डीप फ्राय करायचं आहे ना। आपल्याला आता हे फ्लावर मी टाकलेलं आहे ना, ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि त्याला काटे चमचेने हलव हे सेपरेट करायचं, नाहीतर ते चिपके। इथं मी हे सगळं तळून घेतलेलं आहे मंचुरियन आणि ते क्रिस्पी झालं आहे खूप, तुम्ही बघू शकताय। मी हे तोडून दाखवते तुम्हाला। पॅनमध्ये मी तेल थोडंसं टाकून थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात लसूण टाकायचं आहे आपल्याला। लसूण बारीक चिरून घेतलं आहे आणि अद्रक पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यासोबत। आणि त्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं मिक्स करायचं आहे, असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला याच्यात बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकायचा आहे। हे गोल्डन ब्राऊन कलर झाला आहे आपल्या कांद्याचा, त्याच्यात मी मिरची टाकून घेतणार आहे, ते पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यात मी सोया सॉस टाकले, मी इथं शेजवान सॉस टाकणार आहे 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप टाकणार आहे। मी इथं मिक्स करून घेणार आहे सगळं। इथं मी कॉर्नफ्लावर घेतलं होतं 1 टीस्पून,
आणि त्याच्यात पाणी टाकून आपल्याला त्याची स्लरी बनवायची आहे। आणि आता हे आपल्या ग्रेव्हीत टाकून द्यायचे। ते मी आता पाणी टाकणार आहे थोडं। हे आपल्याला मंचुरियन ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचे। हे मी टाकणार आहे थोडे। इथं आपलं मंचुरियन तयार झालेलं आहे। तर आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। मला कमेंटमध्ये सांगा कसं झालता। एकदा ट्राय करून नक्की बघा। मी आता ह्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर माझं मंचुरियन रेडी आहे। जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि मला कमेंटमधून सांगा। थँक्यू।